नेरी येथील जयेंद्र पंधरे यांची वडिलोपार्जित शेती असून महाविद्यालयाच्या इमारतीच्या मागील बाजूने अनेक वर्षापासून पाणी जाण्याचे मार्ग होते. मात्र महाविद्यालयाचे मालक सुरेश पिसे यांनी सदर शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची माहिती न देता रात्रीच्या अंधारात जेसीबीने माती टाकल्याने पाण्याचा मार्ग बंद झाल्याने पंधरे यांच्या शेतातील मालाचे नुकसान झाले असून पाणी न निघाल्यास शेतपीक नष्ट होणार आहे. तेव्हा सदर पाण्याचा मार्ग बंद करणाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई करावी, तसेच संबंधित विभागाने पाण्याचा मार्ग सुरू करून द्यावा अशी मागणी जयेंद्र पंधरे यांनी केली आहे. नेरी येथील जयेंद्र पंधरे यांची सर्वे नंबर 665/0.63 ही वडिलोपार्जित शेती आहे. सदर शेती ही वरच्या बाजूला असून खालच्या बाजूला नलिनी सुरेश पिसे यांची जमीन आहे. अनेक वर्षापासून पंधरे यांच्या शेतातील पाणी हे पिसे यांच्या बाजूने म्हणजेच महाविद्यालयाच्या मागील बाजूने जात होते. मात्र सन मे 2022 मध्ये सुरेश दागोजी पिसे यांनी सदर पाणी अडवले. तेव्हा जयेंद्र यांनी तहसीलदार यांना तक्रार दिली होती. तेव्हा दोघांनाही समजवण्यात आले होते आणि आदेशही देण्यात आला होता की पाण्याचा मार्ग बंद करता येणार नाही, तो सुरू ठेवावा. तसेच तमुसने सुद्धा निर्णय दिला होता. मात्र पिसे यांनी कोणत्याही निर्णयाला न जुमानता मे 2024 ला रात्रीच्या वेळेस जेसीबीने माती टाकून पाण्याचा मार्ग बुजविला. त्यामुळे शेतातील पाणी निघत नसल्याने शेतातील पीक नष्ट होत असल्याने पंधरे यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. सदर शेतकरी यांनी स्टार महाराष्ट्र न्यूजला आपली व्यथा सांगितली आहे, पाहूयात. आपला भारत देश कृषीप्रधान म्हणून ओळखला जाणारा आपला भारत देश आहे आणि शेतकरी जगला तर सारं जग जगेल. मात्र महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यामध्ये नेरी शहरालगत आपण एका शेतशिवारामध्ये आलो आहे, ज्या ठिकाणी शेतीचं पाणीच निघत नाही. आपण जर पाहिलं तर नेरीवरून 1 किलोमीटर अंतरावर हा परिसर आहे. आतापर्यंत पावसाने पाठ फिरवली होती, पावसाने दमदार हजेरी गेल्या 2 दिवसात दमदार हजेरी लावली. मात्र जास्त प्रमाणात हजेरी लावल्यामुळे अचानक शेतकरी हे आपापल्या कामाला लागले आहेत. अशातच हा जो आपण पाहत आहे हा जो कॉलेज आहे, स्वर्गीय दागोजी पिसे कनिष्ठ महाविद्यालय नेरी, हा कॉलेज त्यांच्याच स्वतःच्या मालकीच्या शेतशिवारात असून गावालगतच्या शेतशिवारात असून या बाजूची जी शेती आहे या बाजूच्या शेतीत शेतकरी संकटात सापडला आहे. आपण जर एकंदरीत आपण जर पाहिलं तर हे जे संपूर्ण शेती मालक आहेत या शेती मालकाचं पाणी इथून या ठिकाणाहून पाणी जाण्याचा हा मार्ग होता आणि संपूर्ण पाणी निघण्याचा जर मार्ग जर आपण पाहिला तर हा संपूर्ण पाणी निघण्याचा मार्ग हा इकडे होता. हा पुलाचं बांधकाम आताच झालं, यापूर्वीसुद्धा या ठिकाणी नाला होता आणि हाच तो मुख्य मार्ग आहे. इकडून संपूर्ण शेतकऱ्यांचं पाणी या मार्गाकडून येते. मात्र आता सध्या इथे रात्रीला माती आणून टाकली आणि पाण्याचा मार्गच बंद केला, त्यामुळे शेतकरी हा संकटात सापडला आहे. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत या परिसरातले, आपण त्यांच्याकडूनच विचारणार आहोत. भाऊ, काय परिस्थिती आहे, तुमचं पाणी अडवलं गेलं? आमची शेती आहे, हा आमचं पाणी दरवर्षी हा माणूस अडवतो आणि आमची नुकसान करतो आणि मार्ग आजो वडिलापासून पाणी निघण्याचा मार्ग आहे. वडील होते तोपर्यंत त्यांना जाऊ दिलं पाणी, वडील वारल्यानंतर पाणी त्रास देतो आम्हाला. माती कधी आणून टाकली? रात्रीच्या. या संदर्भात तुम्ही तक्रार केली का? कुठं केली आहे? कुठं? तहसीलदाराला तक्रार केली आणि दिली आहे त्यांच्याकडे. तहसीलदाराचं लेटर मिळालं का तुम्हाला? नाही, म्हणजे दिलं आहे त्याने पत्र, पण आधी आता दिलेलं आहे. आधीचं मागपत्र आहे. अजून कशा पद्धतीचं पत्र आहे? शेत पाण्याचा मार्ग खुला करून दिला त्यांनी त्यावेळेस, त्याच्यामुळे ते पत्र आपल्याकडं अवेलेबल आहे. पुन्हा जशा तसंच झालं, आणखी जबरदस्तीनं रातच्यानं त्यांनी जेसीबी लावून माती टाकली. तंडामुक्ती समितीकडे तुम्ही अर्ज सादर केला का या संदर्भात? हो. काय तंडामुक्तीने त्यांनी सांगलं, जो पाण्याचा मार्ग आहे त्या मार्गाने जाऊ द्या त्यांनी सांगितलं. हो नक्कीच. काका, किती दिवसापासून पाणी जात होत? 20-25 वर्ष झाले. 20-25 वर्ष पाणी जात आहे का? हो. आता अचानक बंद केलं? हो, बंद केलं. त्यामुळे नुकसान होते का तुमचं काही? आता नुकसान माहिती होते. आणि यांचं नुकसान होत आहे? यायचे नुकसान. आता पाणीच बंद केलं तर नुकसान नाही होईल का? बरोबर आहे. तुमची काय मागणी आहे? पाणी त्या मार्गाने जातो त्या मार्ग खुला करून द्यावा. किती वर्षापासून तो मार्ग होता पाणी जायचा? बापा 20-25 जास्त पुराणी पासून पाणी जात आहे. शासनाकडे आता अशी राहील
परिस्थिती का आमची भरपाई मिळा बाबा. पोलीस वगैरे आले होते का? हो आले होते, त्यांनाच आम्हाला धमकवून दिलं, त्यांना अडवायचं नाही किंवा काही करायचं नाही असे बोलत होते ते. आपल्या जागेवर काही करो, त्यांना आम्ही म्हणलं पाणी काढून द्या बस, आपलं तुम्ही काम करा. आम्ही कोण अडवलं का आजपर्यंत म्हणलं, बोललो आम्ही तर तो जबरदस्ती करून आम्हालाच मारायला धावते किंवा पोराल बोलवते, पोलीसवाल्याला आणते, म्हणजे आमच्या हे करते, रबाव टाकते. नक्कीच वडोले पारजित शेती असून ही पुरातन काळापासून वडोले पारजित येत असलेली ही परंपरा आणि ही शेती, याच शेतीच्या मार्गातून जाणारा हा पाण्याचा मुख्य प्रवाह आणि मार्ग आता मात्र तो बंद केला गेला आहे. एवढंच नव्हे तर चिमूरचे तहसीलदार प्राजक्ते बोराडे मॅडम यांचंसुद्धा पत्र यांच्याकडे आहे आणि त्या पत्रालासुद्धा यांनी संबंधित कॉलेज मालक यांनी केराची टोपली दाखवली आहे प्रशासनाच्या पत्रालासुद्धा, आणि पोलीस प्रशासन येऊनसुद्धा संबंधित शेतकऱ्याला दबाव टाकत आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी जाव कुठे पाणी काढावं कसा, येणार पावसाचे दिवस आहेत, पावसाचा दमदार हजेरी चालू आहे आणि संपूर्ण शेती आता बुडलेल्या अवस्थेत आहे आणि त्यामुळं शेतकऱ्याचं आता होणारं जे नुकसान आहे हे नुकसान भरपाई करून देणार कोण, प्रशासन देणार, कोण देणार, हा मोठा प्रश्न निर्माण झाला असून शेतकरी अचानक संकटात सापडला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन असेल किंवा तहसीलदार असेल किंवा कोणी असेल महसूल प्रशासन असेल यांनी तात्काळ या बाबीची दखल घेऊन शेतकऱ्याला न्याय द्यावा अशी शेतकऱ्याच्या माध्यमातून विनंती केली जात आहे. कॅमेरामन संकेत ठाकरेसह प्रवीण वागे, स्टार महाराष्ट्र न्यूज, चिमूर, चंद्रपूर.